ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग मैलारपूर येथील श्री खंडोबा मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी श्री खंडोबा मंदिरात मोठी गर्दी केल्यानं यात्रेचं स्वरूप आले होते. 6 जानेवारी 2023 रोजी श्री खंडेरायाची महायात्रा भरणार असल्यानं यात्रा कमिटीच्या वतीनं भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता खबरदारी घेण्यात आली आहे. तर मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आलाय. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात खोबरं भंडाऱ्याची उधळण करत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविक नळदुर्ग मैलारपूर खंडोबा मंदिरात हजारोंच्या संख्येनं दाखल होऊन श्री खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेतलंय. मैलारपूर हे श्री खंडोबाचं मूळ ठिकाण आहे. मंदिर परिसरात दंडवत घालणं, खोबरं भंडारा उधळणं, नैवेद्य दाखवणं तसेच नवस फेडण्याचे कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडत आहेत. मैलारपूर येथील श्री खंडोबा यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महायात्रेनिमित्त प्रासादिक साहित्य, हॉटेल व्यावसायिक, लहान आणि मोठ्यांकरिता पाळण्यांसह इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. 2 वर्षानंतर खंडोबाची महायात्रा भरणार आहे, त्यामुळे यावर्षी यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंदिर कमिटी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता खबरदारी घेतली जाते आहे. पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. मंदिर परिसरात वाघ्या मुरळी कलाकारांनी श्री खंडेरायाच्या गीतावर आपली कला सादर करताच भाविक कला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, नळदुर्ग, मैलारपूर. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.